नमस्कार मित्रांनो, मी जीवन स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विश्वास आहे की मी सकाळी लवकर आलेलो, कारण मी काल होतो एवढ्यात आणि तिथं ऑर्डर होती, मस्ती माझी तिथं झाली. आणि आता मी सकाळी सकाळी आवरून घरात पण मला व्हिडिओ करता आला नाही, कारण गडबड होती. आणि मी आवरून आता मडलीगाला आलो आहे. आणि मडलीगाला इथं एक स्टील फोटोग्राफीचे क्लासेस असतात, आणि क्लासेस म्हणजे आपल्याला अल्बम डिझाईन म्हणा किंवा हे बरेच काय काय शिकवतात इथं. तर त्याचं गव्हर्नमेंटचा थम असतं, त्यामुळे इथे 10:30 तरी टच व्हावं लागतं आणि 11 थम होते, आणि नंतर मग 3 म्हणजे 11 ते 3 ह्या दरम्यान थम आहे. तर त्यासाठी मी इथे येते आणि माझ्यासोबत भरपूर मित्रमंडळी पण आहेत. आणि अजून ती काय आलेलं नाहीत, मी मग वरती टेरेसवरती आलो आणि व्हिडिओ करते. तर आज आपल्याला आउटडोअरला जायचं फोटोशूटसाठी, म्हणजे त्यांना ट्रेनिंग वगैरे होते. तर बघायचं लोकेशन पण बघायचं आहे, कारण मागच्या वेळेस 2 आठवड्यापूर्वी दुसऱ्या एका लोकेशनला आम्ही गेलेलो, आणि आज जरा वेगळं लोकेशन चेंज करायचं आहे, म्हणजे चेक करायचं आहे काय आहे तिथे लाईट वगैरे किंवा बॅकग्राऊंड कसं असेल. तर बघूया आपण जाऊया आधी. तर चला स्पॉटला जाणार. मित्रांनो, आता आम्ही लोकेशन बघायसाठी आलेलो. माझ्यासोबत एक मित्र आहेत सागर म्हणून, आणि तिथे आले तर आम्ही लोकेशनला पोचलो नाही, कारण तिथं आम्हाला माहीत नाही की कुठं तर नदीकाठाला एक झाड होतं चांगलं असं आम्हाला ऐकायचं होतं. आणि मधल्या वाटणं आलो वगैरे काय नाहीच. तर आता शोधत जाणार आहे मी. तर चला जाऊया बघा कुठं कुठं मिळते काय. दिस इज सागर. चला सागर जाऊया. चला खतरनाक मोर आला आहे रे आंब्याला. असा रोड आहे, आम्ही चाललोय आता त्या रोडनं. विषय काय झाला आहे, ज्या लोकेशनला आम्ही आलो ते लोकेशन नाही असं म्हणतात, आणि मला पण कन्फर्म आता नेमकं कुठं जायचं ते माहीत नाही. तर चला पहिला जाऊया बघूया, शोधायचं लागलं आपण. आता चर्चा थांब आहे, कारण लोकेशन कोण कुठं आहे, हे इकडं आहे हे इकडं आहे, म्हणजे प्रत्येकाचं सगळ्यांनी एक तरी पण आपल्याला जायचंच आहे बघूया. तर सध्या तरी हे लोकेशन म्हणतात, पण अजून तर काय माहीत नाही. तर मित्रांनो, आता 1:30 जवळपास आणि फोटोशूट म्हणजे आम्ही 3 क्लिक आहेत, क्लिक केल्यात आणि लाईव्हचा अभ्यास सभा इथे. आणि बरंच काय शिक्षण झालं तुम्ही बघितलं असा व्हिडिओ. तर आता बघा अजून काय होते आणि आपल्याला 3 वाजता जायला लागणार थांबला. चला तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे आणि मगाशी आम्ही दोघंच गाडीवर होतो आणि आता आपण पण दोघं चाललो आहे. सगळे गेल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला आहे, कारण का उगीच हे मला घे दंगा करे असं काय बसणार, त्यापेक्षा म्हणलं की गेल्यावरच करे आपण. तर चला तर मित्रांनो, विषय काय, मी आता परत टेरेसवरती आलो आहे, कारण दुपारचा आपला लंचचा ब्रेक होता आणि मी दरवेळेस कुठं पण जाताना असं मला डबा घेऊन जायची सवय आहे. आणि मी जेवतो आहे दुपारचं, कारण थोडंफार का असताना पोटात अन्न गेल्याशिवाय मुरजा येत नाही आणि घरचं ते घरचंच असते. तर इथे माझ्यासोबत 3-4 जण अजून असतात, तर आज काय तिन्ही डबा कोणीच आणला नाही आणि मी आज एकटाच आहे आणि आज एकटाच मी जेवणार आहे. जर कोण आला चुकून तर माझ्या डब्यातला खाईल, आणि आता कोण नाही जाईल इथं. तर बसतो. असा डबा आहे आपला. तर थोडीशी भाकरी आणि एक तोकडा खाला मी आता, ही भाजी आहे मस्तपैकी, डबू मिरची भाजी आहे. आणि आज मी एकटाच आहे, जरा नर्वस वाटायला आहे, कारण मी सगळे असतात जसं 5 जण बसलेलं असतं मी जेवायला, आणि आज मी एकटाच आहे. कारण कोण आलंच नाही डबा खायला, कोण आलं तर नंतर बघूयात,
तोपर्यंत मी चालू करतो कारण भूक लागली आहे मला पण. मुगडा घेऊन आलाय आणि आता आम्ही दोघे जण झालोय. आता आम्ही दोघे जण झालो जेवायला. जरा बरं वाटलं कारण मी एकटाच बसलेलो एवढ्या उन्हात. थांबले जरा थोडा इथे चालू केले आम्ही. विषय काय माहिती काय सरप्राईज बर्थडे होता योगेश सामून खाली आपल्या मित्र आहे त्याचा. आणि ह्या वाघाने मी ते वरती एकटा जेवायला बसलो. याने खाली बर्थडे केलाय आणि मी वरती हाही आठवण आल्यानंतर सगळ्यात शेवटला राहिलेला. तुम्ही जेवायला आल्या जी आहे ना की नाही तिने हे शेवटला आठवण आली आहे आणि नको आहे.